जय हिंद मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहात फायरमॅन म्हणजेच तुम्हाला याच्या अगोदर फायरमॅनची ॲड निघाली आहेत आणि मोठ्या प्रमाणात फायरमॅनची भरती होणार आहे फायरमॅन अग्निशमक दलामध्ये भरती होणार आहे आणि ही जी भरती आहे एकंदरीत साधारणपणे बी एम सीमध्ये मध्ये होणार आहे बृह मुंबई महानगरपालिकामध्ये होणार आहे याच्या अगोदर या ज्या काही भरती झाल्या फायरमॅनच्या भरती झाल्या या भरती फक्त आणि फक्त मैदानी चाचणी आणि मेडिकल याच्यावरून भरती झालेल्या आहेत परंतु आत्ता जस्ट जे काही जी आर आला किंवा जी काही पेपरमध्ये माहिती आली होती यानुसार फायरमॅनसाठी अगोदर लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा नंतर मैदानी चाचणी आणि नंतर मेडिकल या तीन स्टेपमधून फायरमॅनची भरती होणार आहे तर मित्रांनो याच्या अगोदर लेखी परीक्षा झालेली ले नाही मैदानी चाचणीबद्दल आपल्याला माहिती आहे कारण याच्या अगोदर मैदानी चाचणी झालेली आहे परंतु लेखी परीक्षा झालेली ले नाही तर एकंदरीत अंदाजे लेखी परीक्षेला विषय कोणकोणते असणार आणि लेखी परीक्षा एकंदरीत किती गुणांची असू शकते याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम बघूया आपण लेखी परीक्षा अंदाजे बरं का याच्या अगोदर लेखी परीक्षा झालेली नाही त्यामुळे आपण अंदाजे सांगणार आहोत आणि बी एम सीची भरती असल्यामुळे लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असण्याची शक्यता आहे किती गुणांची शक्यता आहे शंभर गुणांची लेखी परीक्षा असू शकते शंभर गुणांची मैदानी चाचणी असू शकते असे या दोन पॅटर्नमध्ये एक्झाम या होऊ शकतात नंतर मेडिकल पोलीस भरतीसारखं होणार आणि मग नंतर डायरेक्ट ट्रेनिंगला पाठवणार तर लेखी परीक्षेचा जर आपण विषय घेतला तर मित्रांनो गणित बुद्धिमत्ता हे दोन विषय कंपल्सरी असणार आणि जी के हे तीन विषय कंपल्सरी असणार तुम्ही आतापर्यंतची कोणतीही परीक्षा घ्या या तीन विषय त्या ठिकाणी कंपल्सरी आहे म्हणून च्या भरतीमध्ये फायरमॅनच्या भरतीमध्ये हे तीन विषय असण्याची शक्यता आहे किंवा असणारच हे तीन विषय फिक्स झाले हे तीन विषय तर कंपल्सरी असणार आणि त्याच्या बरोबरच असणार मराठी व्याकरण आणि इंग्रजी या दोघांपैकी एक विषय असणार किंवा दोन्ही पण असू शकतात कारण भरती बी एम सी च्या अंडरमध्ये असणार आहे आणि बीएमसी चा जर आपण ग्रुप डी साठीचा जर सिलेबस बघितला आणि ग्रुप सी साठी जर सिलेबस बघितला तर ते या पद्धतीने आहे त्यामुळे मराठी आणि इंग्रजी असू शकते यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट घटक म्हणजे आग आग या किंवा आपण इंग्लिशमध्ये बनणार फायर आग किंवा फायर याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न हे असणार आहे आग आगी आगमध्ये कोणकोणते प्रश्न असणार असणार तुम्हाला सांगून घेऊ तुम्ही एक तर आगीचे प्रकार विचारले जाऊ शकतात आग आगीचे प्रकार त्याच्यानंतर आग लागण्याची कारणे आग कशा पद्धतीने लागतात ते नंतर कोणत्या आगीसाठी कोणत्या ऑक्साइड वापरतो आपण कोणता केमिकल यूज करतो इलेक्ट्रिक आग लागली तर त्याला कोणता केमिकल यूज करतो गॅस तेलची आग लागली तर त्याला कोणते केमिकल यूज करतो जर नॉर्मल फर्निचरला वगैरे किंवा घराला आग लागली असेल तर त्या ठिकाणी कोणती केमिकल आपण यूज करतो किंवा पाणी को यूज करतो का कोणत्या ठिकाणी पाणी यूज करायचं कोणत्या ठिकाणी केमिकल यूज करायचं या संदर्भात या विषयामध्ये टोटली असणार आहे आणि याच्यावरती जवळपास मला वाटतं पंचवीस ते पंचवीस प्रश्न असण्याची शक्यता आहे आणि गणितमध्ये पण सेम बुद्धिमत्ता सेम जी के सेम आणि इंग्लिशमध्ये सेम असे एकंदरीत शंभर मार्काची किंवा जास्तीत जास्त एकशे वीस मार्काची परीक्षा असण्याची शक्यता आहे फायरमॅनसाठी तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला विचारले जाण्याची शक्यता आहे फायरमॅनमध्ये आता तुम्हाला तयारी कशी करायची आहे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तुमची गणिताची तयारी चालूच आहे तुमची बुद्धिमत्तेची चालू आहे जी केची चालू आहे मराठी आणि इंग्रजी या दोन विषयाची चालू आहे फक्त तुम्हाला आग आणि आगीचे प्रकार वगैरे काय असतात त्यांच्याबद्दल फक्त अभ्यास करण्याची गरज आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने फायरमॅनचा एक्झाम पॅटर्न असू शकतो सिलेबस नुसार अशा पद्धतीने पेपर असण्याची शक्यता आहे पेपर शक्यतो मला वाटतं ऑनलाईन होणार ऑफलाईन पण असू शकते पण मला जे काय वाटतं ते ऑनलाईन होण्याची शक्यता आहे कारण तलाठीची भरती आता ऑनलाईन होणार आहे तर हे पण ऑनलाईन होण्याची शक्यता आहे आता बऱ्याचशा एक्झाम हे ऑनलाईन व्हायला लागल्या कारण सगळं सोयीस्कर पडतं लगेच रिझल्ट कळतो कोणाला किती मार्क मिळाले ते लगेच कळतात बाकीच्या गोष्टी सोप्या जातात म्हणून ऑनलाईन हा पर्याय निवडतात ऍक्च्युली गव्हर्नमेंट तर बीएमसी यासाठी कोणता पर्याय निवडणार हे आपण बघणारच आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुमचं कमेंट जास्तीत जास्त आल्या आणि हा व्हिडिओ जर जास्तीत जास्त व्ह्यूज झाले जास्तीत जास्त लोकांनी पाहिलं तर मी आग आगीचे प्रकार काय असतात याच्याबद्दल नक्कीच लेक्चर घेईल ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद